या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। घरगुती कारण पुढे करत काँग्रेसच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनाला दांडी मारली। विधानसभेचे नूतन अध्यक्ष निवड तसेच मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी देखील प्रणिती शिंदे गैरहजर दिसल्या। महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील काँग्रेसच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्यामुळे त्यांना सोलापूरचे पालकमंत्री पद मिळेल अशी आशा होती, मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदुत्ववादी अशा शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी काँग्रेसने युती करू नये असे वक्तव्य सुरुवातीला व्यक्त केले होते। याचाच फटका म्हणून की काय प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आणि शरद पवारांच्या नियोजनातून दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पद दिले गेले। आता एकनाथ शिंदे सरकार आल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत खदखद सुरू आहे। अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर होते, तर काँग्रेसमधून 3 वर्षापूर्वीच दिलीप माने शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसमध्ये आमदार प्रणिती शिंदेंसह अनेक नेते नाराज असल्याचं सध्या तरी दिसत आहे। उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या सरकारनं जाता जाता शेकडो निर्णय घेतले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व निर्णयाची चाचणी सुरू केली आहे। चुकीचे वाटणारे निर्णय रद्द केले जातील असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं। शिवाय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले 500 कोटी रुपयांचे निर्णय त्यांनी रद्द केले आहेत। महाविकास आघाडी सरकारला पायउतार करायला लागणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। यंदाच्या वर्षी आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करणार की उद्धव ठाकरे करणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना अचानकच महाराष्ट्राला धक्का देत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी विराज झाले, त्यामुळे आता 10 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून पंढरीनगरीला तसेच सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या या पहिल्या दौऱ्याची उत्सुकता लागली आहे। मुंबईसह कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली असून मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं, यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला। जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत। दरम्यान हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, याबरोबर 6 आणि 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK 1.5 BHK 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे। रस्ते ड्रेनेज पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध, अधिक माहितीसाठी साइट वर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर, संपर्क 99 75 27 32 69 आणि 84 46 12 33 16। आजपासून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही प्रक्रिया 19 जुलै पर्यंत चालणार आहे। 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 22 जुलै पर्यंत नावे मागे घेता येणार आहेत। 6 जुलै रोजी उपराष्ट्रपदासाठी निवडणूक होणार आहे। विद्यमान उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे। विशेष म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्याचे अध्यक्षही असतात। या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत। सोलापूर आयुक्तालयातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सोमवारी बदलीचे आदेश काढले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील भिवाजी दोरगे यांची बदली गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक पदी झाली आहे। नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी करण्यात आली आहे। जून महिना संपला तरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा पत्ताच नाही, त्यामुळे उजनी धरण 11.23% मायनस झाले असून उपयुक्त साठा -6 TMC एवढा झाला आहे। मागील वर्षी जुलैपर्यंत उजनी धरण जास्तीत जास्त 23% मायनस झाले होते, त्यानंतर धरण प्लसमध्ये येण्यास प्रारंभ झाला होता। तीच परिस्थिती चालू वर्षी निर्माण झाली आहे। उजनी धरणातून दिनांक 21 जून ते 4 जुलै या कालावधीत आषाढी वारीसाठी व सोलापूर शहरास पिण्यासाठी 3.62 TMC एवढे पाणी सोडण्यात आले आहे। भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSB कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी। या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफील्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे कुरडुवाडी करमाळा बार्शी शाखेला अवश्य भेट द्या। सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध।
चव्हाण मोटर्स 87/10 सुमन नगर बाळे चौक सोलापूर, मोबाईल 77-20-06-90-40 आणि 88-05-98-75-88. राज्याच्या राजकारणात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. गेल्या 10 दिवसांच्या सत्ता संघर्षात शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील फारसे सक्रिय नाहीत. अलीकडेच त्यांनी विधिमंडळ परिसरात एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली होती. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नव्या शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. नव्या सरकारला 164 मते मिळाली तर विरोधात 99 मते पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणानंतर शिवसेना नेते आणि खासदार यांनी पलटवार केला आहे. आता निवडणुका जरी लागल्या तरी शिवसेनेला 100 हून जास्त जागा मिळतील असा दावा करत आम्ही तयार आहोत असं आवाहन संजय राऊत यांनी केले. जॉनी बायस्ट्रो आणि जो रूटच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताविरुद्धच्या 5व्या कसोटीच्या 4थ्या दिवशी इंग्लंड संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विजयासाठी 378 धावांच्या कठीण लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडला दुसऱ्या धावात 3-2 अशी आक्रमक सुरुवात केली. त्यांना आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडला 119 धावांची गरज असून भारताला विजयासाठी चमत्काराची अपेक्षा आहे. चव्हाण फर्निचर सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446-575721. 84-46-57-57-21.